सातारा शहराचा विस्तार पाहता आणि त्यात हद्दवाढ, त्यामुळं कुठली एखादं जेल जास्त थोडं शहरापासून लांब असलेलं केव्हाही चांगलं, सिक्युरिटीच्या म्हणजे कारणामुळं सुद्धा ते सोयीचं सोयीस्कर पडतं. आणि आता जो जे जेल आहे ते जेल तसं छोटं आहे आणि अपुरं पडतं, आणि त्याच्यामुळं बऱ्याच ठिकाणी लोकांना त्रास होतो, कारण त्यांना त्यांच्या ते त्या परिसरातल्या बिल्डिंग जे असतात लोकांच्या त्याचं मजले वाढवता येत नाही. पहिलं म्हणजे वाटतं 500 मीटर होतं, ते आता 200 मीटर आपण करून घेतलं, पण तरी देखील जेल म्हणजे हार्ट ऑफ द सिटी. त्यावेळेस सातारा एवढं मोठं सातारा एवढं विस्तार झाला नव्हता, आणि त्यावेळेस ते होय नका म्हणजे मला अजून वाटत की साहेबांचा सगळे जेल अथॉरिटीज त्याचबरोबर सूचे अधिकारी त्यांचे सदस्य असतील सगळ्यांची चर्चा झाली. आत्ताचं जेल आहे ते एक प्रकारचं आपण त्याचं जेलचं म्युझियम करू शकतो किंवा अशा काही कुठल्यासाठी वापरू शकतो नंतर, म्हणजे सगळे ह्याचं बांधकाम झाल्यानंतर. आणि बाकीचा जो लोकांना होणारा जो त्रास आहे म्हणजे आम्हाला बिल्डिंगचं बांधकाम एवढं करता येत नाही हे नाही, त्यातनं सुद्धा त्यांची सुटका होईल हा त्याच्या मागचं प्रामाणिक आमच्या सगळ्यांचा विचार आहे.